चंद्ररावाच्या वेळेला हा जो चंद्रराव हा एक किताब आहे मोऱ्यांना मिळाले. तिथला जो पहिला दौलतराव वारल्याच्या नंतर तो जो मुलगा होता त्याचं नाव यशवंतराव, तो आणि त्याची आई महाराजांच्याकडे आले आणि ती बाई म्हणाली माझेच आप्त मला त्रास देत आहे. तिथेच नातेवाईक त्रास देत होते जावळीच्या. तिथे जावळी जागाच अशी आहे की त्या शिवभारतात म्हटलं की जावळी ज्याच्या हातात त्याच्या हातात कोकण असं काही नाही आहे म्हणा, परंतु जावळी आहे की वरती महाबळेश्वरकडे जाता येतं, जोर खोऱ्याकडे जाता येतं, तिथनं जांभूळ खोऱ्याकडे जाता येतं, रायगडाकडे तिथनं जाता येतं आणि मग पारच्या घाटातनं खाली कोकणात पार उतरता येतं, किंवा अगदी पलीकडं चतुर्बेट वगैरे वरनं मकरंदगडाच्या हितनं खाली कोकणात उतरता येत, अशा अनेक वाटा आहेत. जावळी फारच विलक्षण जागा आहे, त्यामुळे जावळीवर डोळा होता. पण शिवाजी महाराजांचं औदार्यच एवढं मोठं होतं की ही बाई आणि तो मुलगा आल्याच्यानंतर शिवाजीराजे म्हणाले मी याला त्या मोऱ्यांच्या गादीवर बसवतो. बसवला त्यांनी, घेतली नाही जावळी त्यावेळेला. पण हाच फिरल्यानंतर हा ज्याच्यावर उपकार करायला जावं ती माणसं कशी फिरतात, वेळ आल्यावर कुणीतरी कान भरल्याच्यानंतर हा माणूस फिरला. शिवाजीराजे चिडले, शिवाजीराजांनी एक त्याला पत्र पाठवलेलं आहे, यांनी उलट पत्र पाठवलं की स्वतःचे घरी मुस्तफत राजे म्हटल्यावर कोणे मानितो, तुम्ही स्वतः स्वतःला राजा म्हटल्यावर कोण मान. राजा आम्ही, आमचा देव श्री महाबळेश्वर त्याचे कृपेने दाईमदारी दरपेढी राज्य जावळीचे करतो. मग शिवाजीराजे इतके चिडले की सिंहासन खाली करून हात रुमाले बांधून राजे न म्हणून भेटीस येणे. यांनी उत्तर पाठवलं की उदयिक येणार असाल ते आजच याल, दारोगोळी महजू द्या म्हणून. उद्या येणार असाल तर आजच इथं या, आमच्याकडं दारुगोळा भरपूर तयार आहे तुमच्या विरुद्ध लढण्याच्यासाठी. ज्याच्यावर उपकार केले तो माणूस अशी पत्र लिहितो आहे शिवाजी महाराज. महाराज चिडले. पुन्हा एक गंमत, महाबळेश्वरनं ज्या उतरायच्या वाटा आहेत खाली, खूप गमतीदार वाटा आहेत सगळ्या. कधी कोणी गेलात ना वाईला कोणी गेलात तर चिखली नावाचं गाव विचारा, आणि त्या चिखलीवरनं एक घाटवरती पाचगणी आहे ना, त्याच्या पुढे येतो थोडासा, त्या घाटाचं नाव आहे तायघाट. अफजल खान या तायघाटाने वर आला बरं का. महाबळेश्वरवरनं खाली त्या कोयनेच्या खोऱ्यात उतरायला ज्या जागा आहेत त्याच्यात आत्ताचा जो घाट आहे ज्याला आंबेनळी म्हणतात, किंवा इंग्रजांनी त्याचं नाव दिलं होतं फिट जराळ घाट असं नाव दिलं, त्याचं मूळचं नाव आहे रडतोंडीचा घाट. खरंच रडायला येतं तिथं, कारण सगळी इतकी घसरण आहे तिथं. आपल्याकडं संस्कृत नावं द्यायची पद्धत आहे, म्हणजे मूळ नावं मराठी असतात ती संस्कृताईच करायची. म्हणून शिवकाव्य नावाच्या एका त्या काव्यात संकर्षण सकळकळ्यांनी त्याला अश्रुमुखीचा घाट म्हटले, म्हणजे रडतोंडीचाच घाट वर अश्रुमुखी. तर शिवाजी राजांनी एक छोटीशी तुकडी रडतोंडीनं पाठवून दिली. म्हणजे तुम्ही कल्पना करा, रडतोंडी इथं आहे, इथनं खाली उतरायचं की कोयना लागते, इकडं पार नावाची गावं आहेत, त्या पलीकडं गेलं की इथं जावळी आहे, याच्यावरती ज्या काही उतरायच्या वाटा आहेत त्या अत्यंत अवघड वाटा आहेत. त्यातल्या मी एका वाट्याचा उल्लेख केला होता, निश्रेणी म्हणजे शिडीची वाट. शिवाजीराजांनी एक तुकडी पाठवल्यावर मोऱ्यांचे लोक सगळे रडतोंडीकडं आले की शिवाजी महा तुकडी येते जावळीवर चालून असं म्हणून. मोऱ्यांचे सगळे वीर इकडं आलेले असताना स्वतः शिवाजीराजे 2000 लोक घेऊन त्या निसणीच्या वाटेनं खाली उतरले, जावळीतच, एकदम जावळीत. शिवाजीराजे मोऱ्यांचे लोक रडतोंडीकडे, शिवाजीराजे जावळीत. वाट अवघड आहे, आजही अवघड आहे, ट्रेकर्सना सुद्धा अवघड वाट आहे ती त्याच्यात. पण स्वतः शिवाजीराजांनी जे काही धाडस केलं, जे काही निर्भयता दाखवली, जे काही साहस केलं, या साहसाला तोड नाही आहे बघा. शिवाजीराजांनी तिथनं खाली जावळीत उतरले, जावळी मारली, जावळीत एक वीर मिळाला त्यांना चांगला. शिवाजीराजे माणसं शत्रूकडनं सुद्धा गोळा कशी करत होते त्याच्यातला फार एक उत्तम भाग आहे. एक माणूस तलवार चालवणारा अप्रतिम माणूस, त्याचं नाव मुरारबाजी देशपांडे, हा त्या जावळीत मोऱ्यांच्याकडनं मिळाला. पण जावळी हातात आली ही फार महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात, की जावळी शिवाजीराजांनी घेतली ही कशासाठी घेतली,
शिवाजी राजांनी एकदा का आपल्या स्वराज्याच्या सीमा वाढवल्या की शत्रू चालून आलेला असताना तो पर स्वराज्यात आतवर येऊनच द्यायचं नाही, स्वराज्याच्या सीमेवरच लढाई करायची, हाच त्यांचा डाव. त्यामुळे एकदा जावळी ही जागा आल्याच्या नंतर एकदा शिवाजीराजांनी पाहिल्यावर त्यांनी ठरवलं काय वाटेल ते करून, आता मोठा पुणे विजापुरावरून निघाला त्याला हित आणून चेपायचा. संधी लवकरच आली, अफजल खान आलाच. त्याच्यात अफजल खान हा काही सामान्य माणूस नाही आहे, त्याला त्याच्या शक्तीचा फार विलक्षण गर्व आहे. त्याच्या शिक्क्यात एक मजकूर येतो बरं का, पर्शियनमधला मजकूर आहे, गर अर्ज कुनद सिपर अला फजल फुजला व फजल अफजल अजहर मलके बजाय तस्बी आवाज आयत के अफजल अफजल. म्हणजे उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं या पृथ्वी तलावरचा श्रेष्ठ माणूस कोण आहे, तर सगळीकडनं आवाज येईल अफजल अफजल म्हणून. 2 मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी त्याला. जावळीचे हे घनदाट अरण्य आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर याचे महत्व लक्षात घेऊन महाराजांनी जावळी ताब्यात घेतली आणि तिथे प्रतापगड सारखा एक बुलंद किल्ला बांधला. याच किल्ल्यावर अफजल खानासारखं महाभयंकर संकट महाराजांनी खेचलं, अफजल खानाचा वध केला आणि त्याच्यासोबत आलेल्या सर्व आदिलशाही फौजांची धुळदाण उडवली. याच अफजल खान मोहिमेचा विश्लेषण करणारा व ती पूर्ण कथा सांगणारा एक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर प्रस्तुत केला आहे. हा व्हिडिओ इथे क्लिक करून नक्की बघा.